आज आपण बनवतो आहे मलाई मटर मेथी किती छान झाली आहे बघा सध्या भाजीचं सीझन आहे हिवाळ्यामध्ये भाज्या खूप छान येतात मार्केटला मटर मेथी भरपूर आलेली आहे तर कशी बनवायची बघूया अशा प्रकारे ब करून बघा एकदा करून बघाल तर परत परत हीच रेसिपी कराल तर सर्वात आधी मी मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे मेथी आता त्यासाठी लागणार साहित्य बघूयात तूप घेतले मी एक चम्मच आणि एक मोठा कांदा घेणार आहोत आपण परतून घ्यायचेत तुपामध्ये मसाले आणि काजू घेतलेत काही दोन तीन हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घेतलाय एक तर सर्व आपण थोडस आवडधोवड भाजून घेणार आहोत तुपामध्ये अशा प्रकारे करून बघा मलाई मटर मीथी खूप छान होते जास्त मसाले भाजून नाही घ्यायचेत थोडंसं लसण घेऊयात थोडंसं अद्रक घेऊयात मसाले छानपैकी परतून झालेत आता गॅस बंद करून घेऊयात आणि बारीक छानपैकी पे मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे झटपट होणारी रे रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये खूप छान होते तर थोडंसं पाणी टाकून लागत वाटून घेऊयात आता फोडणी करून घ्यायची त्याच पॅनमध्ये थोडंसं लसण आणि तेल टाकून आपण जी मेथी कट करून घेतली आहे ती थोडीशी परतून घ्यायची एक दोन मिनटं मी ती परतून झाली आहे बघा काढून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे आता फोडणी करून घेऊया तेल घेतले मी एक चमच जिरे टाकलेत आणि थोडेसे आपण खडे मसाले टाकणार आहोत लवंग इलायची तेजपत्ता मिरे कर्णफूल एक एक घ्यायचं आहे जास्त नको आहे थोडंसं सा स्वादसाठी आणि आपण जे बारीक पेस्ट करून घेतली आहे मसाल्याची ती घ्यायची आहे छान परतून तेलामध्ये मसाला छानपैकी परतला पाहिजे मसाला जेवढा छान शिजू आपण छान करू तेवढी भाजी छान होणार आता थोडंसं लाल तिखट आवडीनुसार थोडीशी हळद धनिया पावडर घेतला आहे आणि चाट मसाला टाकला आहे बघा चाट मसाला एक चम्मच आणि थोडासा गरम मसाला कोणता हे जो तुम्हाला आवडन तो आणि चवीपुरतं मीठ आता मसाले छानपैकी अजून परतून घ्यायचेत मसाला होत आला की बाजूनं तेल येतं बघा तेल सुटतं मसाल्याला म्हणजे झाला आपला मसाला आता थोडंसं आपण दूध टाकून अर्धा ते एक कप दूध टाकून परत मसाले छानपैकी दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत थोडासा मसाला शिजू द्यायचा एक तीन चार मिनिट कसुरी मेथी टाकली आहे बघा एक चमच मसाला छानपैकी झाला आहे बघा कलर पण छान आला आहे सुगंध एकदम भारी येतो आहे आता आता आपण जी मेथी घेतली होती परतून ती टाकणार आहोत आधी आणि मटर जे आहेत ते टाकणार आहोत आता एक वाटी मटर घेतलेत मी ते पण छान हलवून घ्यायचेत आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची गॅस कमीच ठेवायचं आहे खूप छान होते भाजी नक्की करून बघा पण रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेगळा एक पाच मिनटं मी छान उकळी काढून घेतली आहे आता लास्टला आपण त्याच्यामध्ये क्रीम टाकणार आहोत आणि हालून घ्यायची आहे क्रीम बाहेरची नसेल तर आपण घरची टाकली तरी चालेल एखादा लिटरची साय जी असते ती काढून घ्यायची आणि व्यवस्थित फेटून घ्यायची वरची साय आणि ती टाकायची खूप छान होते बघा त्याच्यानं टेस्ट एकदम भाजीला कलर बघा किती सुंदर आला खूप छान मस्त दिसत आहे आणि सुगंध खूप भारी येतोय तर नक्की ट्राय करा गरमागरम भाजी आणि त्याच्यासोबत पोळी पराठा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय